सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस इयत्ता सातवी आठवी गोष्टीचं नाव आहे बुली आणि वाघ सौजन्य प्रथम बुक्स लेखन केलं आहे शालीन रेस यांनी चित्रकार ननकुसिया श्याम अनुवाद केला आहे संध्या टाकसाळ यांनी शिक्षण विभागाचा हा अतिशय स्तुत्याचा उपक्रम मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या रवींद्रजंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट बुली आणि वाघ बालमित्रांनो आसाममध्ये बांबूंच्या टोपल्या तयार करणाऱ्या एका कुटुंबातील बुली ही एक छोटीशी मुलगी आहे बांबूचे कंत्राटदार खूप किंमत वाढवून सगळ्या गावाला अडचणीत आणतात मग बुली ठरवते की बांबू मिळवून देण्यासाठी काहीतरी मार्ग काढायलाच हवा मग त्या गोष्टीतल्यासारखा वाघाचा सामना करायला लागला तरी बेहत्तर ही साहसिक कथा शालिनी रेस यांची आहे आणि यातली चित्र अतिशय वेधक आहेत नंदकुसिया श्याम यांनी काढलेली आहेत गौंड शेरीतली ही चित्र या गोष्टीमध्ये ठिकठिकाणी रेखाटलेली आहेत पहा तर आजची ही गोष्ट आहे बुली आणि वाघ पहाटे साडेचारच वाजले होते तरीही खोलीमध्ये एक कोळा सूर्यकिरण हळूच आला झोपलेल्या बुलीच्या चेहऱ्याला गुदगुल्या करून खाली मातीच्या जमिनीवर पसरला आसाममध्ये सकाळी इतक्या लवकर उजाडतं सूर्य उगवताच एक एक करून लोक उठतात आणि कामाला लागतात बुली औ करून जांभया देत डोळे चोळत उठायचा प्रयत्न करत होती घरातले सगळे लोक एव्हाना कामाला लागले होते आई झाडत होती आईता म्हणजे तिची आजी फू फू करून चूल पेटवत होती बुलीची मोठी बहीण शांती आ आ, आ, करून कोंबड्यांना बोलावून अंगणात त्यांना दाणे खायला देत होती तेवढ्यात पंख फडफडत केलेला कोंबड्यांचा जोरदार कलकलाट ऐकू आला बुलीचा धाकटा भाऊ बाबू मोठ्यानं ओरडत कोंबड्यांना घाबरवत पळत गेला होता रोजचाच उद्योग होता म्हणा त्याचा बोलीला पहाटेची साखर झोप अगदी मोडवत नव्हती इतको छान वाटत होतं असंच लोळत राहिला ती थोडा वेळ तशीच पडून राहिली वरती बांबूच्या भिंतीवर लटकवलेली पुठ्ठ्यांची तीन रंगीत फुलपाखरं भिरभिरत भी होती पण आता मात्र उठायला हवं होतं बागडोरा टीला हे बुलीच्या गावाचं नाव तिथली सगळीच घरं बांबूची होती बांबूची तुळई घट्ट विणलेल्या बांबूच्या चटयांच्या भिंती एवढंच काय पण दार आणि सरकत्या खिडक्याही बांबूच्याच आणि घराभोवतीचं कुंपण कुंपणाचं दार तांदूळ साठवायची कणगी चहाची गाळणी मासे पकडायचं जाळं सर्व काही बांबूचंच बुलीचे बाबा बांबूच्या टोपल्या विनायचे अखेर बुली उठली आणि बाहेर आपल्या वडिलांजवळ गेली बांबूच्या टोपल्यांच्या ढिगाऱ्या शेजारी कोका म्हणजे तिचे आजोबा आणि बाबा दाराजवळ बसले होते दोघही गंभीर दिसत होते आश्चर्य म्हणजे हिरवीसारखं बोलता बोलता हाताने ते काम करत नव्हते बुलीनं आपल्या वडिलांचं लक्ष आपल्याकडं वेधण्याचा प्रयत्न केला पण वडील चिंतेत बुडालेले दिसत होते तिच्याकडे लक्ष न देताच ते म्हणाले जा आज जाऊन आईला मदत कर जा नक्कीच काहीतरी बिनसलं होतं एरवी आनंदी असणाऱ्या आईताच्या म्हणजे आजीच्या चेहऱ्यावरही चिंता स्पष्ट दिसत होती काय झालं होतं एवढं शाळेत जायचं होतं म्हणून आवरून बुली गुपचूप खायला बसली काल रात्री केलेली खमंग डाळ हाच तिचा सकाळचा नाश्ता होता घरातल्या सगळ्यांना झाले तरी काय ती विचार करू लागली बाहेरून बुली बुली, अशी आलोकाची हाक आली आलोका ही बुलीची अगदी जिवलग मैत्रीण बुलीनं पटकन कोपरे दुमडलेली पाच सहा पुस्तकं आपल्या फाटलेल्या जुन्या दप्तरात कोंबली आणि ती बाहेर पळाली या दोघी मैत्रिणींच्या कुटुंबाचे एकमेकांशी खूप चांगले संबंध होते आणि असं ठरलं होतं की योग्य वेळ येताच बोलीची बहीण शांती आणि अलोकाचा मोठा भाऊ प्रबीरदादा यांचं लग्न करून द्यायचं त्यामुळं एकाच कुटुंबातल्या बहिणी बहिणींसारख्या त्या वागत एकमेकींना सगळं काही सांगितल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात शाळा होती एकमेकींच्या हातात हात गुंफून शाळेत जाता जाता बोली आलोकाला म्हणाली घरात नक्की काहीतरी बिनसलंय सगळ्यांची तोंड उतरलेली आहेत अरेच्छा आमच्याकडेही तसंच आलोका म्हणाली काल दादा बाजारातून परत आला तेव्हा अगदी चिडचिडा झाला होता माझ्याशी धड बोललाही नाही मलाही कळत नाही काय बी मला माहिती आहे मला माहिती आहे मागून एवढा अचानक आवाज आला की दोघी दचकल्याच अरे हा तर बाबू एका जागेवर जराही शांत न बसणारा बाबू पण आता कसा मांजराच्या पावलांनी मागे येऊन उभा राहिला होता तुला काय माहीत आहे बुलीनं विचारलं सांगितलं तर काय मला एक कानाखाली ठेवून देईन सांगितलं नाहीस तर बाबू आपल्या बहिणीला चांगलंच ओळखून होता आणि ही काही नुसती धमकी नाही हे सुद्धा तो जाणून होता आता बांबू मिळणार नाही आहे आपल्याला कारण कंत्राटदार त्याचे हजारो रुपये मागतोय आणि सरकारकडून थेट बांबू घ्यायला घ्यायचा तर त्याची बोली लावायला लागेल भले मोठे पैसे बाबांकडे नाहीत ते बोलत असताना काल मी ऐकलं पायान रस्त्यावरची धूळ उडवत दुडकत निघालेल्या बाबूनं सगळं एकादमात सांगून टाकलं हे खरंच गंभीर होतं दोघी काही न बोलता चालू लागल्या थोड्याच वेळात त्या विटांच्या कारखान्यापर्यंत येऊन पोहोचल्या इथून पुढे शहर सुरू होतं दाराजवळ आत जाण्यासाठी लोकांची लांबलचक रांग लागली होती विटांचा कारखाना बघताच बुलीच्या अंगावर काटा आला एकदा पैशाची तंगी होती तेव्हा आईबाबांबरोबर तिनं या ठिकाणी विटा उचलायचं काम रोजंदारीवर केलं होतं आता पुन्हा तीच वेळ येणार की काय या नुसत्या विचारानेच ती घाबरली बांबू नाही म्हणजे त्याच्या टोपल्या कशा करणार काय विकणार बाबांना टोपल्या करण्यासाठी बांबू कुठून मिळवून द्यायचा हाच विचार ती रस्ताभर करत होती शाळेत पोचल्यावरही त्या विचाराने तिची पाठ सोडली नाही शिक्षक काय शिकवत होते याकडे तिचं मुळीच लक्षण होतं गृहपाठ केला नाही म्हणून तिला शिक्षा मिळाली तेव्हाही ती मुकाट्याने मान खाली घालून उभी राहिली सगळ्या वर्गाबरोबर तिने पाढे म्हटले पण लक्ष नव्हतंच एवढंच काय पण खगेन या वर्गातल्या सर्वात व्रात्य मुलानं जेव्हा रबरबँडच्या गलोलीतून तिच्यावर नेम धरला तेव्हाही ती गप्पच राहिली जेवायच्या सुट्टीत एरवी ती ओलुगुती तोलुगुती हा सागरगोट्यांसारखा खेळ खेळायची आज मात्र आलोकाबरोबर एका कोपऱ्यात ती बसून राहिली आपल्या दोन्ही कुटुंबावर आलेल्या संकटातून मार्ग कसा काढायचा हा एकच विचार डोक्यात घोळत होता पुढेही वर्गात काय काय चालले तिकडं बुलीचे लक्षच नव्हतं शाळा सुटल्याची घंटा झाली एरवी दोघी मैत्रिणींबरोबर गप्पा मारत रमत गमत घरी येत आज मात्र त्यांनी थेट घरची वाट पकडली या पुलाजवळ बरोबर एका तासानं भेटूया घराकडे जाता जाता बुलीने आलोकाला सांगितलं बुलीला काहीतरी युक्ती सुचली होती पण त्यासाठी तिला कुऱ्हाड चाकू यांसारख्या धारदार वस्तूची गरज होती ती कुठून मिळवायची हेही तिला माहीत होतं बुली आजीजवळ गेली आजी, आजी उन्हामध्ये आवळे सुकवायला ठेवत होती शेजारीच लिंबू आणि ऑलिव्ह यांच्या लोणच्यांच्या बरण्या होत्या आईता बाबा कुठे आहेत बुलीनं अगदी सहज विचारल्यासारखं आजीला विचारलं हो उगाच संशय यायला नको नाहीतर सगळंच गाडं फसायचं गुवाहाटीला गेलाय प्रबीरदादाबरोबर बांबू आणायला हे म्हणत असताना मुडभर आवळे उचलणाऱ्या बुलीच्या हातावर तिनं फटका मारला पण बुली आवळे घेऊन केव्हाच पसार झाली होती बुलीचे आजोबा एकटेच काम करत बसले होते चला हेही बरं झालं आसपास बाबूही नव्हता बसला असेल शांतीला छळत नाहीतर मुलांच्या टोळक्यात लगोरीसारखा खेळ खेळत हे बघ मी तुझ्यासाठी काय केलंय आपल्या नातीच्या हातात चिमुकली टोपली ठेवताना कोकाचे जाड चष्म्यामागचे डोळेला काकले बुलीला भातुकलीसाठी त्यांनी काय काय बनवून दिलं होतं छोट्या छोट्या खुर्च्या टेबल, विविध आकाराच्या टोपल्या आणि खेळण्यातली छतवाली सुद्धा आणि आज आमची बुलीराणी शाळेत काय काय शिकली बघा हं एखाद्या दिवशी आमची ही हुशार मुलगी दिल्लीला शिकायला जाईल पंतप्रधानसुद्धा होईल आणि मग गरीब बिचाऱ्या कोकावर दादागिरी करत फिरेल नुसती बुली खिदळली आणि म्हणाली कोका कोका एक गोष्ट सांगा ना बोलता बोलता तिची नजर बाजूला गेली कालपर्यंत इथे छपराला लागेल एवढा बांबूंच्या काठ्यांचा ढीग होता आज मात्र तो केवढासाच झाला होता कोकानं अगदी सराईतपणे बांबूच्या एका मोठ्या दांडक्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि आपल्या कोयत्याच्या रुंद पात्यानं बांबूची वरची कडक साल झटपट सोलून काढली वाघाची गोष्ट कोका वाघाची गोष्ट अग ती गोष्ट ऐकून ऐकून तुला कंटाळा आला नाही का कोकानं झटक्यात बांबूचा तुकडा लांबीच्या बाजूनं अर्धा कापला आणि मग सप 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 करत त्याचा दाव म्हणजे कोयता विद्युत वेगानं फिरू लागला मग कुशलतेनं त्यांनी काहीतरी इकडे तिकडे फिरवलं वळवलं वाकवलं आणि बांबूच्या एकसारख्या पातळ कामट्यांचा सुंदर पिसाराच त्यांच्या हातून फुलून आला या बांबूच्या कामट्यांपासून शंकूच्या आकाराच्या झोगदार टोप्या बनणार होत्या वरती चिंचोळ्या आणि खाली रुंद भाताची लावणी करताना शेतकरी अशा टोप्या घालतात आसाममध्ये त्यांना झप्पी म्हणतात यावर्षी आता पाऊस संपला होता आणि पीक तयार झालं होतं म्हणून मग सणासुदीला या टोप्यांना आतून रंगीत लोकरीची किंवा चमकत्या कागदांच्या तुकड्याचं अस्तर लावून त्यावर मणी टिकल्या चिकटवून जरी कामानं सजवून लोक अशा झप्प्यांना घरातल्या भिंतीवर लावणार होते कोकान मोजून पाच बांबूच्या कामट्या उचलल्या आणि टोपीला आकार देणाऱ्या साच्या वरच्या भागावर ते, ते विणू लागले हे काम करताना आपल्या आजोबांना बुलीनं हजारदा बघितलं होतं पण त्यांच्या बोटातली जादू तिला अजूनही चकित करून सोडायची त्यांनी आणखी काही पट्ट्या घेतल्या आता टोपीचा वरचा टोकदार भाग तयार झाला होता बघता बघता मग बक टोपीचा खालचा सावली देणारा काठाचा भाग भरभर विणून भर व्हायला लागला आजोबांची बोटं बांबूच्या पट्ट्यांमधून मोठ्या कौशल्यानं फिरत होती पंचकोनी ताऱ्यासारखा दिसणारा बाहेरचा भाग तयार झाला होता आता ते टोपीच्या आतल्या बाजूनं विणू लागले होते बुली टोप्या सजवायला नेहमी मदत करायची तिने चमकदार रंगीत कागदाचे छान त्रिकोणी तुकडे कात्रीनं कापून दिले आणि तेव्हाच तिची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या वडिलांच्या कोयत्याकडे म्हणजे डाओकडे गेली चला हेच तर पाहिजे होतं आपल्याला आता कुणाच्याही नकळत घरा घराबाहेर घेऊन जायला हवा कोकाने टोपीची आतली बाजूही विणली बोलीनं कापलेले कागदाचे त्रिकोण त्यांनी टोपीच्या बाहेरच्या आणि आतल्या थरांच्या मधोमध मद कौशल्याने बसवले मग बांबूची एक जरा जाडपट्टी घेऊन टोपीच्या पसरट भागातला भागाला आतल्या बाजूने आधार दिला तसाच शंकूच्या तळातला भाग मजबूत केला आणि टोपीची किनारही आता फक्त त्यावर मणी टिकल्या आणि जर चिकटवली की झा आली झप्पी तयार काम करता करताच कोकानं गोष्ट सांगायला सुरुवात केली खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे किती वर्षांपूर्वी बुलीनं विचारलं मध्ये मध्ये बोलू नको बाळा माझ्या कोकाच्या कोकाच्या कोकांच्या वडिलांच्या वेळी किंवा त्याही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तेव्हा नदीच्या काठी फक्त पाच घरं होती मागे डोंगर आणि समोर पसरलेलं होतं लांबच लांब घनदाट जंगल लोक त्यांच्या पुरतेच धान्य आणि भाजी पिकवायची आणि थोडंफार शिल्लक राहिलं तर बाजार फिरकून टाकायचे वर्षी, खूप जोराचा पाऊस झाला आभाळ कोळशासारखं काळकुट्ट दिवसा दिवसासुद्धा सूर्य गायब जणू झोपी गेला होता तो दररोज धो धो पाऊस कोसळायचा नदीचं पाणी वाढत गेलं आणि वाढतच राहिलं शेवटी एक दिवस बंधारा फुटला आणि पुराचं पाणी वेगानं गावामध्ये शेतांमध्ये घुसायला लागलं तरीही पाऊस पडतच होता पाणी गुडघ्यापर्यंत आलं तरीही वाढतच होतं लोक बिचारे घाबरले ते भिजत होते भुकेलेले होते कोरड्या जागेचा आसरा शोधत होते आता काहीतरी करायला हवं नाहीतर लवकरच घरादारासह हो सगळं काही वाहून गेलं असतं तेवढ्यात आवाज आला गुर गुर तो आवाज एवढा मोठा होता की ढगांचा गडगडाटही फिका पडावा जणू त्या आवाजाला घाबरून पाऊस थांबला काय झालं हे बघायला ढगाडून सूर्यही डोकावला लांब उंच डोंगराच्या शिखरावर एक मोठा देखना वाघ उभा होता त्याचा रंग आणि कातडी सोन्यासारखी चमकत होती गावकऱ्यांना तोच बोलवत होता गुरविया काहीतरीच कोका वाघ कुठे आपली भाषा बोलतो बुलीनं मध्येच त्यांना अडवलं तू भेटली आहेस का वाघाला कधी कोकानं फटकारलं बुलीनं नाही म्हणून मान हलवली मग तुला कसं माहिती कोकानं बिनतोड प्रश्न विचारला हे बघ आता अगदी न बोलता गोष्ट आहे पुन्हा गोष्टीला सुरुवात झाली डोंगरावर वाघ आहे म्हटल्यावर लोक तिथं जायला घाबरायला लागले यापूर्वी ते तिथे कधीच गेले नव्हते त्यांना वाटलं कदाचित ही वाघाची युक्ती असेल आपण वर गेलो की तो आपल्याला खाऊन टाकेल म्हणून ते हलले नाही लोकांच्या मनात शंका आहे हे बघून वाघ ओरडला गुर या आ या इथपर्यंत पाणी कधीच येणार नाही सगळेजण सुरक्षित राहाल पुन्हा एकदा मित्रत्वाच्या नात्यानं वाघानं हाक मारली आता लोकांना वाटायला लागलं की वाघाचं ऐकून बघावं दुसरा उपाय तरी काय होता म्हणा खाली पुराचं वाढतं पाणी आणि वर वाघ होवा लोक डोंगर चढायला लागले त्यांना वाट दाखवण्यासाठी वाघ अर्धा डोंगर उतरून खाली आला लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला ते त्याच्या मागे मागे गेले हा वाघ तर खूपच प्रेमळ होता शेवटी त्यानंच तर सर्वांना पुरापासून वाचवलं होतं वर डोंगरावर लोकांनी बघितलं तर काय तिथे फळांनी लगटलेली झाडं होती माशांनी भरलेली तळी होती आणि हिरवं बांबूचं दाट बनवतं नवीन घरांसाठी याहून अधिक चांगली जागा कुठली बरं असू शकते पण मग त्यांना आठवलं अरे आपली शेतं तर खालीच आहेत शेती नाही केली तर खाणार काय ते विचारात पडले क्षमा करा मला मी पण मी तुमचं बोलणं ऐकलं वाघाचाच आवाज होता हा तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सुचवू का वाघ दयाळू तर होताच व त्याच्या अंगी खूप सभ्यताही दिसत होती तो म्हणाला तुम्हाला, तुम्हाला पटत असेल तर माझ्याबरोबर चला सगळे लोक त्याच्याबरोबर बांबूच्या जंगलात पोहोचले हे ठिकाण घनदाट बांबूंनी भरलेलं आहे बांबू खूप मजबूत असतो पावसाच्या पाण्यानं खराब होत नाही म्हणून घर बांधायला खूप चांगला आणि लवचिकही एवढा की त्यापासून छान टोपल्या करता येतात घरातलं सामान ठेवायला टोपल्या तर तो लागतातच टोपल्या विणून तुम्हाला बाजारात विकता येतील मग वाघानं आपल्या पंजाच्या एका फटकाऱ्यानं बांबूचं एक कांडकं का खाली पाडलं आणि मग आपल्या नखांनी त्यानं त्या, त्या बांबूच्या पातळ पातळ कामट्या बनवल्या आणि सगळ्या टोपल्या आणि चटया कशा विणतात ते दाखवलं आणि तो वाघ घनदाट जंगलात नाहीसा झाला कुणालाच दिसला नाही पण लोकांना ठाऊक हो होतं की झाडाच्या आडून तो आपल्याकडे बघत असणार मग काय सगळेजण नव्यानं गाव वसवण्याच्या कामात कामाला लागले वाघाची आठवण म्हणून त्यांनी गावाला नाव दिलं बागडोरा तिला वाघानंच तर त्यांना तिला म्हणजे टेकडीवर आणून पुरापासून त्यांचं रक्षण केलं होतं जगायला उपयोगी ठरेल असं एक कौशल्य शिकवलं होतं आणि आज अनेक शतकानंतरही आपण याच गावात राहतो आहोत टोपल्या विणून कमाई करतो आहोत त्या वाघाचं काय झालं खरं तर बुलीला आता तिथून निघायची घाई झाली होती पण हा प्रश्न विचारलेला कोकांना आवडत असे तो वाघ तर अजूनही जंगलात राहून गावाचं रक्षण करतो लोक तर असंही म्हणतात की गावावर जर काही संकट आलं तर तो खरंच जंगलाबाहेर येऊन मदत करतो अरे बाप रे कोका बराच उशीर झाला मी निघते मला मासेही आणायचे आहेत असं कारण आजोबांना सांगून सांगत बुली तिथून उठलीच अवजारं ठेवलेल्या कोपऱ्याकडे जाऊन तिथे कागद कात्री नीट ठेवत असल्यासारखं तिनं दाखवलं पण जेव्हा ती तिथून बाहेर पडली तेव्हा तिथला वडिलांचा दाव म्हणजे कोयता तिनं आपल्या परकराच्या घोळात लपवून आणला होता बुलीनं आपलं मासे पकडायचं साहित्य उचललं ती आणि अलोका रोज दुपारी याच वेळी मासे पकडायला जात त्यामुळे तिकडे खास कुणी लक्ष दिलं नाही आणि माशाच्या टोपलीत दावो लपवून बुली पुलाकडे पळत निघाली आलोका पुलावर तिची वाटच बघत होती या ओढ्याच्या एका बाजूला बुलीचं गाव होतं आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल आणि मधोमध मद, हा लांबच लांब झुलता पूल आणलास की नाही मग अलोकाने विचारलं हा बघ इथे असं म्हणत बुलीनं कमरेवरच्या टोपलीला हात लावला पण चल आपण पहिल्यांदा मासे पकडू रात्रीच्या जेवणासाठी लागणारे मासे मुलांनी पकडून आणायचे अशीच तिथे पद्धत होती इथल्या डोंगराळ भागात असंख्य लहान लहान उथळतळी आणि डबकी होती जलवनस्पती खाऊन वाढणारे असंख्य रुपेरी मासे त्यात होते बुली आणि अलोका यांनी आपली वेताची मासे पकडायची बाटली पाण्यात बुडवली आणि बाहेर काढली त्यातला पाचोळा तण बाजूला करून मासे टोपलीत टाकले थोड्याच वेळात दोघींच्या टोपल्या गच्च भरल्या आता त्यांनी आपला मोर्चा पुन्हा पुलाकडे वळवला जंगलात जाऊन आपल्या कुटुंबासाठी तिथून बांबू आणायचा अशी त्यांची युक्ती होती जंगल बांबूंनी भरलेलं होतं तिथून आपण ते सहज आणू शकू असा विश्वास दोघींना होता कारण ज्यावेळी विटांच्या फॅक्टरीत काम करायला करायला लागलं होतं तेव्हा डोक्यावर पाच पाच विटा घेऊन त्या जाऊ शकत होत्या आता प्रश्न होता तो बांबू घरात आणताना कुणी त्यांना बघितलं असतं तर पण आत्तापर्यंत तरी सारं कसं ठरवल्यासारखं पार पडत होतं त्यांना मनातून खात्री वाटत होती की बांबू बघूनच आई वडील एवढे खुश होतील की तुम्ही ते कुठून आणले हे विचारायला ते विसरतील आपल्याच युक्तीवर खुश होऊन दोघींनी पूल पार केला आणि त्या जंगलात घुसल्या पण हे काय इथे तर त्यांच्याही आधी कुणीतरी पोहचलेलं दिसतंय थोड्याशा मोकळ्या जागेत बाबू आणि खगेन वेडावाकडा झालेला एक प्लॅस्टिकचा बॉल खेळण्यात गुंतले होते त्यांना पत्ता लागू न देता बुली आणि अलोका झाडा मागून सटकणार तेवढ्यात त्यांना जळण गोळा करणारी संगीता आणि तिचा धाकटा भाऊ उपल दिसले संगीतानं विचारलं कुठे जात आहे बांबू आणायला आम्ही पण येतो ते दोघं म्हणाले त्या दोघांनीही कुरकुर न करता त्यांना बरोबर घेतलं एकतर सूर्य मावळायला फारसा वेळ राहिला नव्हता आणि सगळं झटपट करायला हवं होतं लवकरच ते बांबूच्या दाट बनापाशी पोहोचले बुलीनं टोपलीमधून दावो बाहेर काढला दावोनं काही कापणं तर दूरच पण यापूर्वी तिनं दाओला हातही लावला नव्हता पण बाकी सगळ्यांना रुबाब दाखवण्यासाठी ती बांबू कापायला सरसावली दावोचं पात बांबूला टेकवते न टेकवते तोच त्यांच्या मागे खसपत झाली आणि धपकन काहीतरी खाली पडलं सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक झाले काय असेल ते जंगलात भूत आहे तुम्ही इकडे काय करताय पण जेव्हा लक्षात आलं की ते बाबू आणि खगेन आहेत तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आणि मग हसू फुटलं दे तो मला खगेन बोलीकडून दावो हिसकावून घेतला आणि फुशारकी मारत म्हणाला दाव चालवणं काही पोरास्वरांचा खेळ नाही तेवढ्यात शू अस म्हणत आलोकानं ओठावर बोट ठेवलं झाडाच्या मागून खरोखरच खसफस ऐकू येत होती खर तर आता हे सगळं भीतीदायक होत चाललं होत तेवढ्यात उपलने स्वर लावला मला घरी जायचंय इथं नको पण बुलीनं परिस्थितीचा ताबा घेतला आणि करारी आवाजात म्हणाली संगीता तुझ्या भावाला एकदम गप्प बसायला सांग आणि बाबू तुझी वळवळ जरा बंद कर मी बघून येते तिथे दे, काय आहे सगळेजण एकदम शांत झाले आणि बुली आवाजाच्या दिशेने निघाली झुडपामागची खसफस सळसळ वाढली एक फांदी खाली आली आणि पिवळ्या रंगाचं काहीतरी विजेच्या वेगानं तिथून जाताना दिसलं बुली घाबरली झटक्यात मागवळली आणि पळू लागली इतर जण तिच्या मागे इतके जोरात धावले की थेट पु पुलापर्यंत आल्यावरच थांबले सगळ्यांच्या छातीत जोरदार धडधडत होतं दावो कुठे आहे बुलीनं धापा टाकत खगेनला विचारलं मला काय माहिती मला वाटलं तुझ्याजवळ आहे दाओ बहुधा तिथंच आहे चला आपण घेऊन येऊ आम्ही का बरं येऊ तुझा दाओ आहे तू जा खगेन बेफिकीरनं म्हणाला पण त्याच्या आवाजातली भीती लपत नव्हती फक्त आलो का बोलीबरोबर जायला तयार झाली एकमेकींचा हात धरून घाबरत घाबरत दोघी पुन्हा त्या जागी आल्या खगेंच्या हातातून निसटलेला दाओ तिथेच पडलेला पडला होता आणि एक बांबूची डाळी ही अच्छा म्हणजे याच्यामुळे आपले ते शूरवीर घाबरून शेपूट घालून पळून गेले तर दोघीही खिदळल्या संध्याकाळ होत होती पाखरं किलबिलत घराकडं परतत होती तळ्यातल्या बेडकांनी उड्या मारत डर्राव डर्राव सुरू केलं होतं रातकिड्यांनी के सूर धरला होता बांबू तर मिळाले नव्हते पण आता घरी जाण्यातच शहाणपणा आहे असा विचार त्यांनी केला थोडं चालल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्या रस्ता चुकल्यात कुठेतरी एक चुकीचं वळण घेतलं गेलं आणि त्या आता इतक्या दाट जंगलात फसल्या होत्या की विचारता सोय नाही दोघींनी घाबरून एकमेकींना घट्ट धरलं घरी जाण्यासाठी आता कुठला रस्ता घ्यायचा हेच त्यांना कळेना आणि मग त्यांना तो आवाज ऐकू आला बाकी सर्व काही शांत होतं आणि तो एकच भरदार राजस आवाज काय होत ते अपुऱ्या उजेडात दोघींनी डोळे फाडून फाडून बघण्याचा प्रयत्न केला ही काही बांबूची ढाळी नक्कीच नव्हती ही ही ती सोनेरी पट्टेदार शेपटी तर नव्हे बुलीला काकांची गोष्ट आठवली हा आवाज हो या आवाजाच्या मागे मागेच जायला हवं तो की अगदी विश्वासानं सळसळ छप छप चर चर्र या आवाजाचा माग काढत काढत काड़, चालत निघाल्या थोड्या वेळानं सरळ पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत येऊन टेपल्या दाट अंधार होता पण त्यांनी बघितलं हळूच हल्लेला एक कान मिशीचा तो बारीक केस आणि हो फक्त एकदाच चमकलेले ते पिवळे दयाळू डोळे ते डोळे जणू सांगत होते घाबरू नका मी आहे ना दोघी जंगलाच्या बाहेर आल्या आपल्या या मित्राचे आभार मानण्यासाठी त्यांनी मागे वळून बघितलं तर कुणीच नव्हतं ऐकू कु येत होता तो फक्त जंगलाचा आवाज आणि दिसत होते ते दुसऱ्या बाजूला गावातले लुकलुकणारे दिवे अलोकाचा निरोप घेऊन बुली पळतच घरातकडे आली आज जे काही घडलं त्याविषयी खूप बोलायचं होतं पण ते उद्या आता सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे कुणालाही कसलाही संशय यायच्या आत दावो जागच्या जागी ठेवायचा होता दावो जागेवर ठेवून बोली आईला मासे द्यायला गेली तिला उशीर का झाला याचं काहीतरी कारण ती सांगणार तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला गुवाहाटी गुवाहाटीला गेलेले बाबा परत आले होते त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसेही परत आलं होतं गुवाहाटीला काय झालं हे ऐकण्यासाठी सगळे त्यांच्या भोवती जमले शहरातल्या एका व्यापाऱ्याशी व्यवहाराचं पक्क करून आलो जादा माल खरेदी केला तर पूर्वीच्याच किमतीला बांबू द्यायला तो तयार आहे वडिलांनी हसत हसत सांगितलं गावातल्या सगळ्याच कारागिरांसाठी बांबू विकत घेताना घेतला आम्ही उद्याच्या उद्या ट्रकनं सामान इथपर्यंत येणार आहे इकडे बुली मात्र आपला किस्सा सांगायला अगदी विता उतावीळ झाली होती त्या सगळ्या उत्साही गदारोळात मोठ्या आवाजात ती म्हणाली मला आणि अलोकाला जंगलात आज वाघ दिसला सगळे हसले शांती आपला खास ताईपणाचा आव आणत म्हणाली मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस आता इथल्या जंगलात वाघ बीग मुळीच नाहीत मुलीनं नजर उचलून कोकाकडं बघितलं कोका बोलले तर काहीच नाहीत पण चष्म्याच्या आतून ते हसले आणि आपल्या नातीकडे बघून त्याने डोळे मिचकावले कोकाला सगळं माहीत होतं चित्रांविषयी मध्य प्रदेशात मांडला जिल्ह्यामध्ये घाटीमध्ये राहणारे प्रधान गोंड आदिवासी एका विशिष्ट शैलीमध्ये चित्र काढतात एक रंगी आणि विरुद्धरंगी ठिपक्या ठिपक्यांपासून बनविलेल्या ब्लॉकच्या आधारे झाडंझुडपं पक्षी प्राणी यांची अशी लयबद्ध प्रभावी चित्र तयार होतात जणू रंगात काढलेली कविताच आदिवासींच्या मातीच्या झोपड्यांच्या बाहेरच्या भिंतीवर ही गौण शैलीतली चित्रं लावली जातात तर अशी आहे आजची ही गोष्ट बालमित्रांनो कशी वाटली तुम्हाला बुली आणि वाघ ही कथा या ठिकाणी इथं आपण थांबूया धन्यवाद